वेगळे पण बघतालो म्हणून त्याच्या विषयी आमकां आपलेपण असे म्हणून कोणी समजूचे न्ही. पण काळानुरूप बदलपी स्वतंत्र विचाराचो आणि सरळ स्वभावाचो महापुरुष तो ताचेर आमचे संस्कार करूंक जाय आशिल्ले. ना अरे ज्याने आपले ब्राह्मणत्व वगडायले ताचे अंत्य संस्कार करून कोण आपले ब्राह्मणत्व वगडायतलो. वस्त खरो प्रश्न आसा. एखादो मेल्लो सुरो तुमचे नदरेक पडल्यार तुम्ही ताचे भावसो संस्कार करू जाय. आणि आज एक उच्च ब्राह्मण देवागेर गेलो आणि तुम्ही हांगा हात पाय बांधून मोगी बसल्यात. बरोबर बरोबर गरजे भायर उलोवन स्मार्ट आता गुंडेपण हाडटा शंकरय्या. अशें एक प्रेत अशें पडून उरप योग्य न्हय हे आमकां कळटा. भक्तिकेन आम्ही कायच करू शकना. सबंद दक्षिणेत नाव जोडिले प्राणेशाचार्य तुमच्या मध्ये असा ते किती सांगतात ते आमकां मान्य. बरोबर किती चूक आणि किती बरोबर नाजूक पणे ज्ञान जोडी तुम्ही आचार्यात सांगा त्यांका जाय त्यांना आम्ही नारायण उपाख्य अंत्य संस्कार असती तर बारावं सुद्धा करपास जाय असा. पण तर त्यांना आणि म्हणजे एक लक्षात नारायण आप्पाची कसलीच येणावळ ना. तसे अंतिम संस्कारा खातीर तसे फाटल्यानही ताणें कांय करूंक ना हे जाणात न्ही तुम्ही. अंत्य संस्कार करून दान धर्म सुद्धा व्यवस्थित जातो याची जबाबदारी हा स्वतः माझ्या दारे निश्चित मुखे पोटार म्हणून चलपाक जाता. हांवें येना म्हणून सांगिल्ले हे वटे चट्ट सट जांगा भुल्ली निसर्गाचे खांडे उपीट हाडिल्ले पिठात जेवण असे म्हणून आणि ते दम हाडले सवाय शेरी दुखवचे नावया दुसरे घेऊन यो कितलेच आशिल्ले कितलेच आशिल्ले आणि
मावशी अंत्य संस्कार जाले जाल्यार खंय वचून मेकळपणान तरी रडटले आशिल्ले, खंय हात सांगान पयस वतले आशिल्ले. इतली शास्त्रां ग्रंथ धर्म पुराणां वाचून लेगीत अजून एकूय जाप सापडना म्हजे कितें. धर्मग्रंथांनी म्हाका जाप मेळ्ळीना काय जाप मेळोवपाची कुवतूच म्हज्यात ना. फाल्यां त्या ब्राह्मणाक कितें तोंड दाखोवं. 2 दीस जाले प्रे तशेंच पडून उरला. फाल्यां 3रो दीस आतांच प्रेताक घाण मारपाक लागले. एका ब्राह्मणाचे प्रेत अशें कुसूंक फावना. मारुती राया म्हजी कसली परिक्षा घेता. तूं न्ही, म्हाका मातसो विचार कर न्ही चंद्र. तूं न्ही आचार्य, तांचे फावशे अंत्य संस्कार जाले ना जाल्यार तांचो आत्मभूत पिशा जावन सगळे कडेन भोंवतलो. तांणी ब्राह्मणपण उडयले हे खरे. तांकां हांवें कितले फावट समजावन सांगले, म्हज्या आजचे मांस खावं नाका, नुस्तें खावं नाका, मटण खावं नाका. म्हाका खायन दिसल्यार हांव खंय भायर वचून खाय, पण ते कोणाचे जायपूपी नाशिल्ले. तांच्या बायलेक तांच्या मुखार उबी रावन विरोध करपाची थिटायच नाशिल्ली. देखून म्हज्या नांवान बोटां उडीत ती कुळार गेली. ते तापट हट्टी आनी पिशे आशिल्ले खरे, पूण भायल्यान जितले ते भडक आनी वायट दिसताले तितलेच ते खरे ब्राह्मण आशिल्ले. एखाद्या ब्राह्मणान आपणाल्या बायलेक वागणूक दिवची तशी ताणी म्हाका दिली केन्नाच कांयच कमी पडूंक दिले ना. देखून आचार्य, तांचेर ब्राह्मणाच्याच पद्दतीन अंत्यसंस्कार जावं दी. प्राप्त परिस्थितीत कितें करप योग्य आनी नेमान पुरून जातलें हाजेरूच हांव जाप सोदतां. म्हाकाच कळना ताका ब्राह्मण कुळयेंतल्यान भायर घालपाक दर खेपे हांव कित्याक फाटी फुडें जायत उरलो. मरणा धडेर आशिल्ल्या ताच्या हांव वयत हांवें उतर दिल्लें. म्हज्यांतलें सगळें सात्वीकपण हांव पणाक रायतलो, पूण हांव ताका सुदारतलो म्हणून ताच्या खातीर हांवें उपास तपास केले. हवनां अभिशेक घाले, पाठ वाचल्या ताका समजायलो, पूण कांयच उपेग जालो ना. उरफाटें ताणेंच म्हजे संस्कृताचे विद्यार्थ्यांनी शिष्यांक आपल्या वटेन ओडले. प्रत्येक ब्राह्मणाच्यो दादे विशवी योगी कागळी आयकून आयकून हांव थकलो. म्हजो मान प्रतिश्ठा अधिकार सगळे कुशीक दवरून ताका हांव समजायतलोच ह्या निश्चयान उठलो आनी तडक ताच्या घरा गेलो. अमृताचो सरो
ए चंद्रे, ए चंद्रे, आणि एक ग्लास ना, नाका, ग्लास नाका, प्यालो हाड प्यालो, आचार एक हातातले इले अमृत घालून दे. नाही अप्पा, शुद्धीर सरी तू. मातवे, आध्यात्मिक वंशार्थ लेगे तो दुआ देता. अरे भगा दिसून लाय काम क्रोध मत्सर हे सगळे आमच्या सरकारने वाटलं म्हणून. ब्राह्मणाने गरुडाच्या वागण्याची कशी कागाळी रुजू येणार म्हणजे मला देऊ ना. पण तुझ्या विषयी प्रत्येक जण कागाळ करतात. तुझ्या अशा वागण्याने तानाशे वेगळे वाटेल चुरू लागले. चंद्री सारखी देवदाशी घरा घडून तू आपल्या बाईने लग्नाचे बाईने ख्यास करीता इतकी या घरात आपल्या हातून आपल्या आचार्य जी बाईल आपल्या गोवा खायच सुख दिना तिचे वागणा संसारात दोन पीस काढी फकत सुख लाकूर झाल्या ब्राह्मण हातून त्या सर्वात नात्यातली नात्यातली करून त्या लक्ष्मणाने एक केशी बाईल म्हणजे या चंद्रीकडला नेहमी इल्लेशा सुखा खातीर हा म्हणजे सगळे ब्राह्मण पण करून बाहेर मारता पळूया. तुमच्या ब्राह्मण पण करून कृष्ण देश तुझे गोड उडक अशा या प्राणा जाती खरं करून तो आणखी भाव पाठी पुढे जाय तुला कित्याक भयान काय कळवया काय एक दिस तरी हा माझ्या बरोबर चिपले अशी आचार्य तुमच्या ऋषी मुनीकडे वळ्या एका मत्स्यगंधे वळ्यातून दुर्गाला तिच्या अंगा सुंदर परपळ झोपे कोरडा तुमच्याला म्हणजे आकाश वंशाचे पुरावी मागे आम्ही सुद्धा गांभीर का बाबा आपला हा करून गणित शास्त्रा शास्त्रा गणित रामाने आचार्य एक तुम्ही सोडले झाला हे ब्राह्मण कोण कासाचे करुणा पद्मना लक्ष्मणाचार्य अंगा दुडवाची इतली आस गुमावत पडिले धा पैसे लगेच काढून निवळ करून किरवटी कळावली. लक्ष्मणाच्या जाव्या श्रीपती त्या हिंदूच्या नादाक हवा लावून हव्या लावून तुमची पुराणातली वर्णनं ऐकून ताज्या तांड्या रगात फाटले आणि धावलो वेळे कुळाघरातल्या शरीरे आपल्या अंगातला भुसा फलोपाक तुम्ही प्राण वाचात पण दुसऱ्या ब्रह्मचार बाळपाचा उपदेश करू लागत. तुमच्यो त्यो रोगी हाटकुळ्यो बायलो भरून हरित उडयात आणि तुमच्या पुराणातल्या त्या पवित्र ऋषीवरी जायात. एखादी मत्स्य गंधा दृष्टी झाल्यावर कसलीच लस फी दवी नसताना तिका स्वीकारात तिच्या हातच्या नुसत्या उमट खायात तिच्या बँकेत मुगरून एका उच्च सुखाचा परमानंद अनुभवात आणि त्या समाज त्या मुठकर जर तुमका देवाचा अनुभव आयला ना तर आचार्य हा तुम्ही सांगता ते ऐकता भावया अकारे कोण फेकतो तो भावया तुम्ही काय भाव नीच हरकट उचित उच्च बनो Thank you.
ऐकायला नवशे कोण जिंकता तो पळवूया एकटोच एकटोच माझ्या सात्विकपणाचं आव्हान देऊ आचार्यांक कितलो मनस्ताप सोसचो पडटा हरशी आचार्य कितले मायेस कितें तें तांचे तोंडा वेले तेज देह सुख म्हळ्यार कितें तें तांकां मात लेगीत खबर ना आपणाल्या रोगी बायलेची सेवा ते कितले प्रसन्न जिवन करतात कशें सोसता आसतले काय आचार्य म्हजे कडेन तर ताणें आपणे नदरेन लेगीत पळोवंक ना म्हजी आवय म्हणटाली असल्या पवित्र मनशा कडल्यान एखाद्या देवदासी गुरवाचार येवचो तिचे इतकी भाग्यवंत तीच आचार्य खरेच योगी तांचे ते गुण रूप तेजान निवृत्ती केन्ना केन्नाय दिसता म्हजे सारकेली बायल दोन राती तांच्या पडवेर न्हिदून लेगीत खरेच तांच्या मनान कांयच येना काय कांयच येना काय आणि सगळे भांगर आपण हड्ड्या घेऊन पडतलो
शिव 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 असले कसले पातक फाटले जन्म केले पण हे नसते खूप खोपचे पडतात जर नाही तर वतान कणकंट जातले रावा उद्या पडता धर्मशास्त्राचा कसली हरकत ना सर अग्निदेव मुझी काय हरकत ना अखेर तो मग साडू
तुमचे आडपाटीना त्या ताजे अंत्यसंस्कार करतो नातीची तो नातेवाईक प्रमाणात पावतात वडाप चढ हक्क असा इतलोच जर प्रश्न असा जाल्यार म्हजी कांयच हरकत ना पूण ते भांगर मत कोर्टाच्या निकाला प्रमाणे कोर्टाचो जमा करचे पडटले भांगर काय नारायणप्पा म्हणून भांगर मेला आणि ताका खानकोणे मारचो वच प्रश्न जावन आसा आचारी आचारी किती तो बेगीन निर्णय घ्या मड्याची घाण सगळे गावभर पसरपाक लागले लोक आमच्याकडे वेगळेच तरेन पळोवपाक लागले केवढे वचपचे ना ना कसे मोठे धरून वचचे पडतात आचार्य सगळे तुमचे उतराचे अवलंबून असा आचार्य आमका भांगर नका काय येत नका तुम्ही फक्त आज्ञा करत आमच्यातले चोख जाण तरी प्रताप खान मारून प्रेत मसंडीत वरून ताजो बिलो लायतले प्रश्न येता जाल्यार भांगर कोणाकूच नका त्याचो एक मुकुट करात आणि गावच्या देवाच्या माथ्यार चढया वा सुंदर भांगराचे किती करचे त्या आचार्याक ठरवून ताणे किती करचे हे स्मार्थाने सांगतेली कर आचार्यांचे गुरु त्यांचे उत्तर बाहेर काम कोण हाय हाय हाऊस मार्थ हाय बरे असा हाऊस मार्थ आचार्य काय जाय जाल्यार निदान अग्रहरण प्रेत असताना आमच्यानी जेवू येता असो तरी निर्णय घेया ना जाल्यार हांव फुकट फुकेन मोरून वतलो मड्याक घाणी मारतात म्हजे प्रेत सामके म्हजे ताका प्रेताचे घरात तेकू अग्रहराचे हिताचे नदरेन लक्ष्मणाचार याने गरुडान किती तो बेगीन निर्णय घेऊचो इतलेच हांव तुमचे कडेन मानता काल पंचायत आपयली बरेच जण जोरान न्हिदल्यात उनीर भुळून भुळून व्हरपाक लागल्या तुम्ही जाणा किती काल भोवण ही बायल मेली तांकाय बी नारायणप्पा भशेन गाठ आशिल्ली अंत्यसंस्कार झाले ना झाल्यार नारायणप्पाचो आत्मो ब्राह्मण देवदास हांव सगळे वाठारा पिट्टलो तुमची ही बांगडा वस्तीची आज आमचो सत्यनाश करपाक कारण झाले पण म्हजे गरीबाचे कोण ऐकता अरे अरे हा ब्राह्मणाच्या कुडीक अग्नी मेळना कित्याक जाय व ब्राह्मणाचो कित्याक जाय ब्राह्मणाचो जन्म मडे मसळी पण असे मनशाचे अंत्यसंस्कार करून आमचे ब्राह्मण पण बसतूचे ना इतल्याच आचार्याने स्पष्ट आणि सरळ किती ते सांगते भूक खूप वाईट असता भुकेक लागून मनीस कितेंय करता हर तरांची भूक पूण अखेर एक भूक एक न सोसपी मातूय थदर भरून न येवपी विचार करून घुसन घुसन दिवपी भुकेक लागून घाल्ले पावर नीट पडतच म्हणून सांगू नजो भूक थांबतली पूण वाकड्या पडिल्ले पावर नीट जावप खूप कठीण तुमची घालमेल म्हाका कळटा तरी असताना हांव तुमकां सट्ट करून सरात फुडें अशें म्हणून कशें पावल मारूंक शकना फाटले दोन राती हांवें शास्त्राची पुस्तक आरत्याची परती केले म्हाकाय पुरो जालो म्हज्या घरकान्नीचे लेगीत हांव वेवस्थीत करूंक पावना तिका वखद दिवपाचे हांव विसरून वता तिका घडये दिसतले हांव वाचेलां आनी अशें तिका खिणभर जरी दिसले जाल्यार सुद्दां म्हज्या इतल्या वर्सांची तपश्चर्या फुकट गेल्ले वरी जातली म्हणूनच काल राती हांवें एक निर्णय घेतला त्या अटंग रानांत आशिल्ले म्हजे दैवत मारुती ताजोच ह्या प्रश्नाचेर निमाणो शब्द घेवपाचो म्हाका ते कितले वेळ बसचो पडल्यार म्हणून
पण फुलांच्या पाकळ्याचो प्रसाद लावून ताजे कडल्यान शब्द घेतल्या बगर हा कसोच परत येवचो ना. हाज्या पयली जेन्ना जेन्ना म्हाका शास्त्रांनी जाप मेळुना तेन्ना तेन्ना हांवेन मारुतीचो शब्द घेतला आणि तुमकां मार्ग दाखयला. आता तुम्ही वता. रानात मारुतीच्या कोणा होता आता भुरगे बाळगात फक्त लग्नाचे सगळे साडून बसू नका.
Thank you.
आचार्य स्वतः अंत्यसंस्कार करपाक तयार आसा। ना आचार्य, ना। तुम्ही सांगता तसे ब्राह्मण मुखार सांगप म्हणका जमचेले ना। बरं हे दान म्हणून कितें करून गेल्यार अशेंच विपरीत घडटा। हांवें म्हज्या आंगा वेले भांगर काडून दिले तांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चा खातीर, पूण त्या भांगराक लागून नुसतं कटकटी उप्रासल्यो। आचार्याच्या घटकांनी जीव सोडून माणी मेळची म्हणून हांगा ह्या अटंग्या रानात धावून आयले। आचार्याच्या आरोपात जर म्हज्या कसव्यात एखाद्रे मत आले जाल्यार म्हज्या जन्माचे सार्थक जातले। आता हांव कितें करू? आता हांवें आचार्याच्या पुढे म्हजो बरोबर न्ही। आचार्यांनी आता आमचे संस्कार इकार बरोबर दिले। आचार्याक हातूंतल्यान वाटोवपाकूच जाय। हांवेंच कितें तरी करूंक जाय। आतां हांव घराच वतां आनी तांच्या देहाचो सोक्ष मोक्ष हांवूच लायतां।
चर्चा करू। तुम्हें तुम्हें चाहिए तो करा पकड़ा
फुकट करा चाहिए करा दाव मार फुट चला दाव दाव मारू दिया या समझर मगा ये इतना क्या वरिष्ठ बच्चों ने ये ये किन्हों उड़ों ने बच्चों ने हम जो करा वाले किन्हों उड़ों चला तू ना कर चार करा जरी बच्चे तुझी धरून खाता पड़ी तक भरपूर अन्न मेरे उपाशी घरा कनेर अवन पड़न पड़ता पंचायत पगार पड़ता तो घता उपाय करीना फकत एकमेकांचेर अविश्वास धरा हाडटात राणेची ते परस काम करत आणि लोकांमध्ये तरी विश्वास हाडत कोणे सांगपाची त्यांना चोरांनी हे टोचत असे काठ्या दोर चांगे कोण अरे ही सगळी शास्त्र पुराणांची कुशीक शेवटी नाही म्हणजे चर्चा चप्पाची सात पार धरून किती म्हणतात तो काय झुलून अरे चंद्रीकडे शरीर संबंध आलो हमें तिका उपाट भोगली
सांजेचो तांबडो सूर्य अचळे समुद्राच्या उदकांत रिगचो तो सावतीच्यान बुडून गेलो. नारायणप्पा म्हणटालो हातूंतूच देवाचें दर्शन जाता. हांवेनूय तेंच अणभवलो. आमी जाणा ते लक्ष्मी देवापान तुमच्या नावान काम बरपा केले. तुमचे विशेष ती पुरची पुरची रातभर अड्डत आसा. पण खरेपणे सांगता आचार अकरा रात तर पारसा पुरातले ब्राह्मण जाव हेर लोकांनी कोणे तुमच्या विशेष वाईट मनात हाडूंक ना. आचार्य आमचे राग धरू नका. किती तरी चोर आयिल्ल्या वरी तोळे धुक धुक लागले. आचार्य आचार्य फक्त मारुतीचो शब्द किदें जालो तितलेंच सांगा. हांव हल्लो. मारुतीचो शब्द मेळोवपाक हांव अपेक्षीत थारलो. म्हाका कांयच कळना. तुमकां योग्य दिसता तें कर. आचार्य उपाय सुचना. मठात वचून स्वाम्याक विचारल्यार कशें. मठ अग्रहारा पासून कितलेशेच मैल पयस आसा. आमी अग्रहारा भायर पावले म्हणटकीर नाम धुवन अन्न घेवन येता. मठार वचून येवपाक उणेच ते 3 दीस लागतात. आनी 3 दीस प्रेत तशेंच पडप म्हणजे तेची किती विटंबना जातली हेचेर विचार जावचो. गरुडा गरुडा म्हाका आतां मातसो गरम पावया तरी. अरे म्हाका कितें तरी चिंता. काक्या सरसर मारूंक लागल्या. अरे म्हाका मातसो उठो रे हाती यात रे. अरे 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 ते नारायणप्पा भशेन तुमी म्हाकाय हात लावचे नात. हांव गरीब ब्राह्मण रे. हांवें कांय हलकटपण करूंक ना रे. सगळी पवित्र रत्न हांगाच आसात. तू जाणकारा तुका लागून भोगतात आम्ही हे सगळे. भांगरा सारखो मनीस तो नारायणप्पा तुका लागून असो चलो आणि त्याने देवदासी केली. तुम्ही आपणाक ब्राह्मण समजतात. एका मेल्ल्या ब्राह्मणाच्या कुडीचेर अंत्यसंस्कार न करता भोग्य बसल्यात. हरकटानो आता खंय गेले तुमचे ब्राह्मण पण. खंय गेले तुमचे ब्राह्मण पण. तुम्ही अशेच कुसतले. अशेच कुसतले तुम्ही. इतक्या वर्षाच्या लांब जिणे ब्राह्मण पण मातये बरोबर जावपाक लागला. मुसलमान कित्याक जायना. ब्राह्मणाची आणि कितें गरज उरले. हे सगळं चुकलं.
इतक्या वर्षा उपरांतही माझ्यातली भुरग्यापणातली इच्छा परतून जागी झाली आहे.
मारुतीन मारुतीन कहीं कोल दिलो ना म्हणून हाँ निर्शन रातचो परत खरा येतलो अशा अशा अनपेक्षित वेळार समोर चंद्री आली तिच्या हाताचो तिच्या गालाचो तिच्या पुराय आंगाचो माका स्पर्श झालो हाव चोळो एकाच खिणान माका पुतलून उडयलो केन्ना तरी रानात वचून मारुतीच्या मूर्तीचेर थंड उदकाचो अभिषेक घालतकच ताचेर जमा जाल्लो धूल लपाना धैरा सळसळू सकल त्याचो तसो चंद्रच्या थंड हाताचो स्पर्श जायना फुडें म्हणजे जमा जाल्ले ब्राह्मणत्व सोळेपण सात्विकताय सगळी गुळून पडले हांव वासरी सकट उडो पडलो आता ती याद काढल्यार हांव परतूनच येता त्या गजालीची म्हाका परतून वांस जाता चंद्रीक मेंगापाक हांव परतून उतावळी जाता हांव आचारी आज एक नवे सत्य जन्मा खाता त्या काळ खातूय म्हजे हात आपसुकूच चंद्रीच्या कुडीक सासूंक लागले म्हजो स्वता बोले ताबो सुट्टा हे जाणवता आसून लेगीत हांव म्हाका आळाबंद हाडूंक शकलो ना नारायण अप्पाले अशेंच जालां आसतलें काय म्हाका मत्स्यगंधे गर्भार करून व्यासाक जन्मा घालपी तो महर्षी ताची येवती काय म्हजी उरीत चल्ली काय ताका अप्सरेक लागून तपोभंग झाल्या विश्वामित्राची ताची वेदना म्हजे वरीत चल्ली काय नारायण अप्पाचेर हार घालपाचो हांवें यत्न केलो पूण अखेर एक हांवूच सरलो हांव मान्य करता नारायण अप्पा हांव मान्य करता अखेर एक तूच जिखलो हांव हल्लो प्रवाड पेवपी तूच खरो महापुरुष श्रीपती म्हाका चंद्रीचो हुस्को जाला ती तुका खंयच दिसना श्रीपती ती तुका खंयच दिसना ना आचारी आचार्य नारायण अप्पाचे प्रेत ना जाले म्हणून सांगपाक तिका आमी सगळीकडे सोदली पूण ती आमकां खंयच मेळ्ळी पूण आचार्य कोण तरी उलयताले की मध्यान रातीर बैलगाडीन वतना एका बायलेक पळयली म्हणून चंद्री नाशिल्ली चंद्री बगर रावंक शकना हांव चंद्री बगर रावंक शकना हांव नवें जिवीत चुकूंक सोदता म्हाका चंद्री जाय चंद्री Thank you.